21 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्यावर कठोर कारवाई करा. मुस्लिम सेवा दल यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मकसूद शेख यांच्या नेतृत्वात दिले तहसीलदारांना निवेदन. दिल्ली सिव्हिल डिफेन्समध्ये कार्यरत 21 वर्षीय मुलगी साबिया सैफी हिची 27 ऑगस्टच्या सायंकाळी 4-4 नराधमाने सामूहिक अत्याचार करून तिची निर्घुणपणे हत्या केली. तिच्या अंगावर 50 जखमा होत्या. ही घटना पंतप्रधान यांच्या घरापासून जवळच असून महिलावर सततच्या अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असून शासनाने त्वरित या पीडितीला न्याय देऊन अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करावी. तसेच आत्तापर्यंत झालेल्या अत्याचारातील पीडितीला न्याय देण्यासाठी शासनाने कठोर पाऊल उचलावे अशी मागणी तहसीलदार राजेश वजिरे यांच्याकडे शुक्रवार दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजी मुस्लिम सेवा दल यांनी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी मुस्लिम सेवा दल यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मकसूद शेख, मोहम्मद रफीक, मोहम्मद शेखजी, मोहम्मद सिद्दीक, हनीफ शेखजी, जावेद आयाज काजी, अमीन कलरवाले, लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष गोपाल तायडे, जमीर खान, दानिश लाला, जहीरभाई, रिजवान खान, अमीरुद्दीन काजी, वजीर कोथमिरे, तस्लीम पठाण, मोनू मक्तेदार आदी उपस्थित होते. असलेल्या राबिया सैफी या 21 वर्षीय मुलीचा शहरातील काही युवकांनी बलात्कार करून, गँगरेप करून हत्या करण्यात आलेली आहे. त्या महिलेच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही विद्यमान राष्ट्रपती महोदय यांच्याकडे एक तहसीलदारांमार्फत निवेदन सादर केलेलं आहे आणि त्याच्या परिवाराला फास्ट ट्रॅक कोर्टमार्फत न्याय मिळवून देण्यात यावा आणि आरोपींना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी आम्ही करीत आहोत. मागणी करणार मुस्लिम सेवा दल यवतमाळ जिल्हा.